नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रहो, तुम्हाला पशुवैद्यकीय डॉक्टर व्हायचं आहे। आता तुमच्यासाठी खास 12वी सायन्स नंतर 3 वर्षाचा पशु डॉक्टरचा कोर्स आहे। आपण बघूया त्याचा GR। महाराष्ट्र राज्यात 12वीनंतर 3 वर्षाचा पशुवैद्यकीय कोर्स डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी हा अवघ्या 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स सुरू करण्याबाबत शासन निर्णय झाला। महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या पत्र क्रमांक MPV 2022 प्रक्रमांक 69 मापसू दिनांक 24/3/23 अन्वय शासन निर्णय महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने सुद्धा अभ्यास गट नेमून यासंबंधी शिफारशी लागू केल्या। माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 8/3/2023 रोजी विधानभवन मुंबई येथे झालेल्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घोषित करण्यात आला। या इतिवृत्तानुसार सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून हा पदविका अभ्यासक्रम डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी सुरू करण्यात येईल। पहिल्या वर्षासाठी 2023-24 60 विद्यार्थी प्रयोग क्षमतेसह सुरू करण्याचे विचारले आहे। या अभ्यासक्रमाचे मानकरी व ज्यांनी व्यक्तिशः व संस्थाद्वारे मदत केली असे माननीय आमदार श्रीयुक्त राहुल कुल, माननीय आमदार मंगेश चव्हाण व माननीय आमदार मोनिका राजळे यांचे आभार पदविकाधारक पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर SW कुलकर्णी, कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर सागर आरोटे, संघटनेचे सचिव डॉक्टर नारायण जोशी यांनी मानले। 12वी सायन्सनंतर 3 वर्षाचा पशुवैद्यकीय अभ्यासक्रम मुलासाठी हा खूप उपयुक्त ठरेल व मुलांना या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल। या शासनाच्या निर्णयामुळे पदविकाधारक पशुवैद्यक यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। विखे पाटील म्हणाले की पशुवैद्यकीय परिषदेची मान्यता घेऊ राज्यात पशुवैद्यकीय पदविका अभ्यासक्रम 10वीनंतर 2 वर्षाचा आहे, त्याला पशुवैद्यकीय परिषदेची मान्यता नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांना भविष्यात अडचण येण्याची शक्यता आहे। यापुढे राज्यात 12वीनंतर 3 वर्षाचा पशुवैद्यकीय पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल। नागपूरच्या पशुवैद्यकीय विद्यापीठामार्फत त्याची अंमलबजावणी होईल। हा डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय पदवीच्या 2ऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात येईल। तत्पूर्वी पशुवैद्यकीय परिषदेकडून मान्यता घेण्यात येईल। याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येईल असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले।